एकीकरणाचं महाराष्ट्राला देशाला बघायला मिळेल असा मला विश्वास वाटतो. प्रकाश आंबेडकर अलगी काम आहे, ही इज नॉट अ रिपब्लिकन. सो वी कसं आहे ते हे मोठं दुखणं आहे, आंबेडकरी चळवळीचं रिपब्लिकन चळवळीचं मोठं दुखणं आहे. कोण एकेकाळी एकत्र वैभवशाली असलेला रिपब्लिकन पक्ष आज अत्यंत दुरावस्थेमध्ये आहे ही शोकांतिका आहे, पण आमचे प्रयत्न सातत्याने सुरू आहेत. रिपब्लिकन पक्ष या नावाने जे जे गट काम करतात त्या सर्वांना कसं एकत्र आणता येईल यासाठी आमच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाने पुढाकार घेतलेला आहे. आणि यामध्ये रिपब्लिकन भाईचारा, रिपब्लिकन ब्रदरहूड ही संक या शीर्षकाच्या अंतर्गत सर्व रिपब्लिकन गटांना या वृक्षाखाली रिपब्लिकन ब्रदरहूड, रिपब्लिकन भाईचारा या संकल्पनेच्या अंतर्गत आणून आम्ही संयुक्तपणे एकत्रितपणे निवडणुका लढवू. मग त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या असतील, मग त्या विधानसभेच्या असतील, लोकसभेच्या असतील, या रिपब्लिकन भाईचाराच्या शीर्षकाखाली सर्व रिपब्लिकन लहान मोठ्या गटांना एकत्र आणून आम्ही संयुक्तपणे एकत्रितपणे निवडणुका लढवू, रिपब्लिकन पक्षाचं राजकीय अस्तित्व पुन्हा देशाला दाखवून देऊ असा आमचा प्रयत्न सुरू आहे. आणि निश्चितपणे आमच्या या संकल्पना देखील इतर आमचे मित्र जे आहेत रिपब्लिकन गटाचे मित्र आहेत त्यांनी देखील चांगला प्रतिसाद दिलेला आहे. वार्ता सुरू आहे, चर्चा सुरू आहे, बैठका सुरू आहेत. निश्चितपणे येणाऱ्या काही दिवसामध्ये एक चांगलं चित्र रिपब्लिकन एकीकरणाचं महाराष्ट्राला देशाला बघायला मिळेल असा मला विश्वास वाटतो. प्रकाश आंबेडकर अलगी काम आहे, ही इज नॉट अ रिपब्लिकन. सो वी हम उनको रिपब्लिकन का मानते ही नहीं, वो है भी नहीं रिपब्लिकन. वो कभी वंचित आघाड़ी, कभी बहुजन महासंघ, इस प्रकार की बातें करते हैं. यानी वो वो खुद ही कहते हैं कि रिपब्लिकन से मेरे को लेना देना नहीं है. तो जिनका रिपब्लिकन के साथ लेना देना है उन्हीं के साथ चर्चा शुरू, उन्हीं का मीटिंग शुरू है, कार्यकर्ता चर्चा शुरू. आठ म्हणजे राज्य पातळीवरचे नेते जे आहे सध्या या स्थानिक पातळीवर राज्य पातळीवरचे जे नेते आहेत त्यांची चर्चा सुरू, बैठका सुरू आहेत. पुढे यांचा चांगला प्रतिसाद मिळाला की मग वरिष्ठ पातळी आठवले साहेब आहेत, बाकीचे लोक आहेत, रिपब्लिकन गटाचे अनेक नेते आहेत, त्यांच्याशी निश्चितपणे चर्चा होईल. आणि मला वाटतं काही अडचण नाही आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.